Are leaua și... Care zi o lăgă? Ia ură lăucă răsăipă. Însoaipă mă stă chela, până tu mi-ai alău, nu gă, tu mi-ai alău. Păi gă, alău ca. Tica alău. Ti, sorry, alău ca. Ca alău. Nai, ca alău. Am ala cărără, tu mi-le hanlăi tu mi-a naură la mână, n-a alău băgai. Nai, băi hanlăi. Așa la cărăi ză gă, soaipac. Mă ne ia ță la ta upa și... Hai, bine, bine, bine. Lăi din sa Că așa la care ai tăi, stai, bac. Udea, cău. Suni, căr. Suni, la lădea, în dăltă, caviță. Mi-ți mânde, băga. Alăt, nu fi mânde. Ficlă, ai cărți îi crede săi pac, an lecră băsle te îi crede răcă. Abia stai la sânt la e, pară pară să le. Bungi la care sânt la naime care la. Dar păi și tele. Dar ce la? Apele la patient la bea tai să ia. Bea what te ia patient să? Ha? Patient la baga ia lui ata. Pentru că așa la eu ura mare ai să sune, tu la tăcora tu sune. Unul altă revișă mă simt că mi-a marlă. Că bără? Tu l-ai hat n-ai, că pai n-ai tă. Că-i marlă, n-ai. Pani de, doar ea? Pani de mă. Doar, mi trebuie țami. Că? Bă, unde? Bă, de zală o tă? Parvă ce de ușii. În cal alea. În mică de accident, mai ai babă, mi-ai băgit lec. Accident, chimă, asta pătează, viteză, m-am băgit lec. Că zis n-ai baba. Mă n-a biti vatli. Te-a adis sainte, sainte, mă le rădai la răbăca. Rădile, bine. Ante are că biti sfatele. Rădile te pe mă. Am tărit până pus la vis la cai, că te pus la vis la geo, în zi, 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 ci cătli uti bunge să te vei, bunge. Ia ce bunge ai tu? Am mâncat mâncare, mă la pasă pe de mami. La vara pe aurtă, na? Aurtă ca? Că n-ai aurtă. Voi chide de... Că de chină nu. Family? Ani mâna și n-ai leagă, n-ai leagă. Leagă, tu तरी आता डोळा उघडला नाहीतर असले बिघवाटे दिसते पट्टी मिट्टी म्हणजे नव्हती बेत बाई पण मी बेले मी कधीच नाही की असलं कधीच नाही की मेलेलं माणूस ऍक्सिडेंट असतं बघितलं का कधी मी तर बघितलं ऍक्सिडेंट मला चक्कर आले काय नाही की मी हात पाय धुवून डायरे झोपलेच तापच मला तर आम्ही येतो त्याला तेव्हा हात पाय धुवायला माझं काहीच कळत नाही मागा येतो तर विचार की काय होईला सर रनने उसाचा ट्रॅक्टर म्हण ट्रॅक्टरचा ऊस आमच्या अंगावर पडणार नाही उसाचा ट्रॅक्टर आमच्या अंगावर पडला असता लेकर सर्व दुनिया सुधरून पण तुम्ही लेकर सुधरला राहते उलट बोलायला तू कधी काय बोलते ना भरोसा नाही आणि काय आज आमच्या संग पहिल्यांदा झालंय वेतावा आमच्या संग सारखंच होतं आम्हाला वर टॅक करायची हात सोडून गाडी चालवायची आम्हाला सवय नाही तसं नाही ग आउटसाईड ने कधीच जायचं नाही आता ह्या साईडला आता इकडे चालला असं ट्रॅक्टर तर ह्या साईडला असं पडले तसं नाही करायचं आता ते टिंबुर्णीच्या पुलाच्या पुढे नाही वय ती खडबडत असला रोड नाही ट्रॅक्टरच्या साईड इथून तिथून रोड चांगला आणि तिथं तसला हाय नशीब तुमचा तर हे कुरडवाडीचा रोड का नाही आता लय चांगला हाय बाई आमच्या इकडे चांगला आहे की आता इथून तिथून चांगला आहे फक्त पुलाखाली थोडासा खराब आहे तिथंच आणि इकडे आमच्या इकडे तर अख्खा करमा रोड का नाही अगं सगळीकडचं रोड आता चांगलं झालेत गावा गावाच हायवे कोणी दिसायला आमच्या गावात तर ना एक काम धड असत या रेशन कार्ड तर तुला सांगते त्या बाबाने त्या दिवशी म्हणजे लय दिवस झाले बरं का आठ आठ नऊ महिने होऊन गेलं ट्रान्सफरला टाकलं होतं रेशन कार्ड ते पण नाही आलं बरं का
आणि काल परवा दिवशी आता इलेक्शन नाही वय आलं जवळ, मग आम्ही सांगितलं आमचं रेशन कार्ड द्या करून असं हा. मग आता रेशन कार्ड काढून द्या म्हणलं, रेशन कार्ड काढून द्या म्हणलं, द्या म्हणल्यावरती काल परवा दिवशी फोन आला कचेरीतनं, तुमचं अजून म्हणलं ऑनलाईन नाव पटलेलंच नाही, ऑनलाईन कट करा नाव तुमचं सगळं इंदापूरचं दिसायला लागलं. आता म्हणलं कशी बोंब आहे म्हणलं, तुम्ही काय 8 महिने झोपला होता काय म्हणलं, नाही आव म्हणलं, ते तुमचं ते ऑनलाईन नाव का नाही इंदापूरचं दिसतंय म्हणलं, हे तर भाळवणीचं ट्रान्सफर केलेलं नाही, येत नाही म्हणलं. मी म्हणलं मग आता म्हणलं आता जावा इंदापूरला, मग आता माणसानं तेच करायचं, 8 महिने 8 ते 9 महिने झालं आम्हाला रेशन भेटलं नाही ना काय नाही, कारण ट्रान्सफर करायला. आणि 2000 रुपयामध्ये आम्ही नवीन रेशन कार्ड काढलं होतं, इथं 8000 रुपये गेलं असते ना आमचं, पण अजून रेशन कार्ड हातात बिना वरून अजून सांगतात की नाव कमी केलेलं नाही इंदापूरमध्ये. आणि परिचयाला सकाळी हिच्या बापाला म्हणलं जावा तुम्ही ह्याला काय म्हणतात ते रेशनवाल्याकडं, गावातलं रेशन आलंय ना जावा म्हणलं, तर ते म्हणलं तुमचं ऑनलाईनला नावच दिसत नाही, ऑनलाईनला नावच दिसत नाही म्हणलं, कट झालंय की तुमचं नाव कवच. अरे आणि मग नाता भाऊजी म्हणलं असंच आहे म्हणलं, हा मग आता म्हणलं मग तर म्हणलं काय नाही आता पहिल्या मागचं दिवस पुढच म्हणलं, आता तुम्हाला परत हाय हे प्रोसेस परत चालू करायला लागते पहिल्यापासून. आणि मी म्हणलं मग पहिले आपण पैसे भरलेले, मग ते गेलं आता ते संपलं, आता नवीन नवीन प्रोसेस परत चालू. म्हणजे मला वाटतं अजून वर्षभर तर आम्हाला रेशन कार्ड भेटत नाही, सरकारी तर एक सुविधा नाही आम्हाला. आणि त्या रेशन कार्डामुळं करा माझं आधार कार्ड ट्रान्सफर करायचं राहिलंय, मतदानाला नाव राहिलंय त्या रेशन कार्डासाठी. गावाकडची काम आता सगळ्यांना माहितीये बरं का, कि गावाकडच्या पण माणसांना माहितीये, समजा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी हे सगळ्यांना माहितीये की बाबा चला गावाला खेड्यापाड्याला कसं काम धंदा नाही ती हे ते, माणसं एवढं पैसे भरते कुठून, माणूस म्हणता गावाकडं कुठली बी कामं लय फटाफटा होतात, कारण एका जागेला असतं ना कचेरी ते काय म्हणतात ते काय असतं ते तसले हापीस हे ते तलाट्याचं हापीस ते नसतं हा कार्यालय ते सगळं एका जागेला असतंय, असतंय पण काय कामाचं नाही. गरीबाला सुद्धा का नाही गावाकडे सुद्धा लय असं काम चाललंय, उलट एक वेळ सिटी मध्ये फटाफटा काम होते ती, ह्या कोपऱ्याला एक त्या कोपऱ्याला एक असत पण सिटी मध्ये काम होते ती, पण अशी काम होत नाही ते. तुला उगच नादाला लागली अग पण सुन, तर छोकुलीच आधार कार्ड पहिलं दे मला, म्हणजे कारण टाकायला पर्स मध्ये आधार कार्ड पर्स आहे फोटो पाठवा म्हणलं सर्व त्याला किती वेळा, तर त्यांना बघ आता तुला सांगते कसला फोटो पाठवलाय, मला तर वाटत होता ओरिजिनलच नाही का काय हातात पण असतो फोटो नाही डायरेक्ट आणि कागदावर झोपलेलं तिचं मुंडक, आणि ते आधार कार्ड वाटत होता असं पटापट उचलत घ्या असलंच फोटो पाठव आधार कार्ड का म्हणजे सगळ्यांना देताना आम्हाला म्हणजे गरीबाला असत म्हणून तुम्हाला तसं आहे, आम्हाला कसं आहे नाही सगळीकडे आहे जाग पटापटा छोकुलीच ते सर किती दिवस म्हणत होत मला छोकुलीच पण ते हे करायचं वाटत शाळेतलं ते असतंय ना खात शाळेतलं खात काय माहिती काय असतंय त्यासाठी मागितलं होत. तर लय झाल्या गप्पा छप्पा, सुनीचा नवरा गाडीवरनं पडलंय त्यामुळे आली होती भेटायला बी, आणि तसंच आपल्या छोकुलीचं पण आधार कार्ड पाहिजे होतं, समजा मी जर पाठीमागच आधार कार्ड नेलं असतं आणि ह्यो पण नंबर ब्लॅकलिस्टला असला असता का ना सोनीचा, तर मला ते बी कळणार नव्हतं, कारण बरेच दिवस झालं सोनी इकडे आले नाही, कारण सोनी पण टेन्शनमध्ये होती त्या टायमाला, मी घर सोडून गेलते तेव्हा होते का नव्हते, पण मी म्हणलं नाही जायचं म्हणलं कोण नसतंय कुणाचं म्हणून काय आलीच नाही, मी पण आली नाही सोनी पण आली नाही मला भेटायला, गेल्यावर काय माहिती आहे फक्त युट्यूबला बघितलं आम्ही आले म्हणून काय नाही कोण कुणाचं नसतं या कामापुरते सगळे गोड असते ते. तर चला आपण आलोय आपल्या मला माणूस की आहे म्हणून मी आली बघा भेटायला, ह्यांना ह्यांना माणूस की नाही म्हणून ह्यांना मला हुडकाय आली नाही ती बघाय आली नाही तू इथे काय
म्हणून तर चव गेली बाई माझी, तुला माहिती आहे ना मी जाते महागारी इथे म्हणून, म्हणूनच चव गेली माझी. पण आग तेव्हा मी लेकर घेऊन जात होते, आता लेकर घेऊन नाही गेलेली, एकटी गेली, मरली का जगली. कशाला हाफ तिकीट असं तुझ्या मनात की नाही का ते हाफ तिकीट लेकर नाही एका माणसाचं फुल तर चला. आता सुनीनं केला हे तर स्वयंपाक, आता भुंगीला देते खायला, पाणी पिली. मला तर काय जेवायची इच्छा नाही बाई, मी सकाळपासून उपाशी. थोड्या वेळाने खा, लगेच नको खाऊ, थोड्या वेळाने जेवण जायचंय, लगेच ग पोर जायचं. तर चला मग डुकून बघायचं जायचं. हा पाणी बेलरूम मध्ये सोडा पाहिजे दादा, बेलरूम टाइप.